मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं, कारण ते 23 तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते. त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले. कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला आमरण उपोषणाला बसले होते 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, आणि 23 तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती. त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता, आणि त्यामुळे ते 23 तारखेला पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते, म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही. मागच्या वेळी 31 मेला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं. तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते. त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे, कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे, म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे, त्यामुळेच 31 तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते. मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत, त्याचप्रमाणे आज जे आले ते अम्ब्युलन्स मध्ये आले, म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये, पण अम्ब्युलन्स मधनं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले. याच्यावरूनच दिसून येत की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट कोर्टापुढे मी हजर केले, त्याच्यातनं असं दिसून येत की 20 ते 24 ते उपोषणाला बसले होते, 24 तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. सरकारी वकील म्हटले की त्यांनी कोर्टाचा अपमान केला, अवमान केला, आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय, किडनीचं इन्फेक्शन झालंय, हायपोग्लायसेमिया झालाय आणि इतरही काही आजार आहे, त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये. पुढची तारीख सांगा आणि किती बॉन्ड. सप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो 3000 बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये. जो आता जामीन रद्द जामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा. अजामानी जो अजामीन अजामीन पत्र जो वॉरंट होत ते कोर्टाने रद्द केलं आणि पुढची 3 सप्टेंबर तारीख निघली. ओके 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 ओके. अपमान त्यांनी कोर्टाचा अपमान केला की नाही केला, सरकारी वकील ते सांगत होते की त्यांनी न्यायालयाबद्दल कोर्टाने अधिकार कोर्टाला की तसा काही केलेला नाहीये, तो अधिकार कोर्टाचा आहे सरकार पक्षाचा नाहीये.